नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे तहसीलदार कार्यालय यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपये महिन्यात दिला जाईल वयमर्यादा अठरा ते चाळीस वर्षाच्या या ठिकाणी आहे चौथी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस आठ दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे कशा प्रकारे अर्ज करायचे आहेत सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोघात मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आजची जी वॅकन्सी आहेच तहसीलदार कार्यालय आंबडे मार्फत निघालेली आहे तर या ठिकाणी अर्ज आठ आठ दोन हजार तेवीसपासून सुरू झालेले आहेत आणि बावीस आठ दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वेतन तुम्हाला पंधरा हजार रुपये महिना या ठिकाणी दिलं जाईल चौथी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे वयमर्यादा अठरा ते चाळीस वर्षाची आहे ऑफलाईन अर्ज तुम्हाला करावे लागतील कोतवाल या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीत निघालेले आहेत एकूण अठरा वॅकन्सी या ठिकाणी आहेत अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी चारशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तुम्ही प्रेशरचं जरी असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता कायमस्वरूपी नोकरी तुमची असणार आहे महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता लेखी परीक्षेद्वारे निवड तुमची केली जाणार आहे जॉब लोकेशन तुमचं महाराष्ट्रामध्ये अंबड या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो अंबड यांच्या मार् तहसील कार्यालयामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे तर या ठिकाणी आपण सर्वपद या ठिकाणी कुठल्या कुठल्या कॅटेगरीनुसार किती आहे त्या तुम्ही बघू शकता एकूण अठरा वॅकेन्सीज या ठिकाणी आहे शैक्षणिक पात्रता जी आहे तुम्ही चौथी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक शिक्षण तुमचं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मराठी भाषा लिहिता वाचता येणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे वय मर्यादा अठरा ते चाळीस वर्षाच्या या ठिकाणी आहे बावीस आठ दोन हजार तेवीसला ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल फीस पेमेंट जे आहे तुम्हाला तहसीलदार अंबड तथा सदस्य सचिव कोतवाल निवड समिती यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुमचं असणं आवश्यक आहे या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा जी आहे दहा नऊ दोन हजार तेवीसला अंबड तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवरती घेतली जाणार आहे शंभर गुणांची परीक्षा तुमच्या या ठिकाणी असणार आहे नमुना अर्ज जो आहे तुम्हाला तहसीलदार कार्यालय अंबड या ठिकाणी पन्नास रुपये शुल्क भरून घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो